राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद आणि जिल्हाध्यक्ष पद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, दिलीप कोले, महेश गादेकर यांची नावं सध्या चर्चेत आहेत. तर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील इच्छुक असल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे जिल्हा परिषदेत आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. मागील काही दिवसांपासून काका यांची तब्येत बरी नसल्याचं दिसून येते. पत्रकारांनी काका तब्येत बरी आहे का असा प्रश्न केला असता मरणाच्या दारातून परत आलोय, फारच थकवा आलाय असं उत्तर त्यांनी दिलं. त्यावर काका कशाला त्रास करून घेताय, आराम करा असं पत्रकारांनी सांगितलं असता आता थकलोय, मी जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी तसेच महिला जिल्हाध्यक्ष बदलल्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेली धुसफूस पाहता पक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलवल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं अध्यक्षपद बाबतही निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.